नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदेड येथील किंग्स किंगडम शाळेचा एक अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांच्या जीवनात शाळा ही त्यांच्या विचारांना चालना देण्याचे केंद्रबिंदू असते, पण आज प्रत्येक शाळेमध्ये परीक्षेसाठी गुण घेणे, परीक्षेचा अभ्यास करणे, परीक्षेमागून परीक्षा देत राहणे अशा परिपाठ समाजापुढे चालू आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाची जोड दिली जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचं कौशल्य व विद्यार्थ्यांपुढे जात नाही. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नांदेड येथील किंग्स किंगडम या शाळेने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विविध विषयातील उपक्रम विद्यार्थ्यांना तयार करून प्रात्यक्षिक भरवण्यात आले. सध्या शेतकरी हा मुश्किलीने धान्य पिकवतो, पण तो त्या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याला 24 तास सतर्क राहावे लागते. पण यावरही उपाय म्हणून आधुनिक शेतीचे प्रात्यक्षिक तयार करून आपल्या गुणांचा परिचय दिला. मॉडेल फार्मिंग आहे. याच्यामध्ये आमचं मॉडेल फार्मिंगमध्ये आहे की लेझर लाईट अगर कोणत्या प्राणीवर पडली तर आपल्या त्या शेतकऱ्याला कळते की त्याच्या शेतीमध्ये किंवा त्याच्या शेतीमध्ये त्याच्या घरामध्ये कोणी आलं आहे किंवा त्याच्या शेतीमध्ये शेतीला बर्बाद करायला कोणी आलेलं आहे. त्याच्यामुळे ते आम्ही लेझर लाईटचे LDR कनेक्शन करून ते तयार केलेलं आहे आणि ते सर्वांना ह्यानं चांगलं कामाला पण येऊ शकते आणि ते LDRच्या सिस्टमनं आणि ते त्याच्या शेतीला पण वाचू शकते. सध्या स्मार्ट सिटी बनवण्याच्या सर्वच देशाची चढाओढ सुरू असतानाच येथील विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीचे प्रात्यक्षिक बनून सर्वांसमोर एक नवीन संकल्पना ठेवण्यात आली. ही आम्ही बनवलेली एक स्मार्ट सिटी आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की यानं सगळं गोष्टी येते स्मार्ट आहेत. त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईटिंग्स आहेत, म्हणजे जे लाईट्स असतात ते ना म्हणजे स्वतः बंद आणि चालू होतात. तुम्ही बघू शकता की आपल्या रोडवरची लाईटी कधी बंद राहतात कधी चालू होतात, पण दिवसाच्या टाईमला पण चालू राहतात. तर ते काय कारण की ना जे माणसं असतात ते कामावरती नसतात, तर ह्याच्याने काय होईल जे ह्युमन एफर्ट लागते ते खूप कमी होईल. आणि पुढचं आहे आपलं जसं आपलं भारत आहे ना समुद्रासाठी स्थित आहे, तर आपण आहे ना जे मिठाचं पाणी आहे ते जे समुद्रातलं मिठाचं पाणी आहे ते मिठाचं पाणी वापरू शकतो आणि त्याच्यानी आहे ना घरातले सगळे यंत्रणा चालू शकतो. हे आम्ही बनवता उद्देश आहे की आपला भारत एवढा मोठा देश असून पण दुसऱ्या देशावर मागे पडत आहे, तर आपल्या भारताला आपल्याला पुढे घेऊन जाते. तर आमचा उद्देश एवढाच आहे की आपला भारत सर्वात पुढे राहावा. ये हमारा मेन ऑब्जेक्टिव आहे की हर एक विलेज ऐसा कुछ बन सके जिसके कारण हमारी एक कंट्री भी मॉडर्न सिटी हो सके जैसे अमेरिका है. तो मुझे ये एक गवर्नमेंट से ये हमारा कुछ प्रोजेक्ट का आइडिया लेके आप हर एक गांव में इम्प्लीमेंट करें, कुछ इसके थ्रू हमको कुछ और कुछ गांव में डेवलपमेंट कर सके. अभी जैसे कुछ वाटर प्रॉब्लम से लाइट नहीं है बराबर, तो वो और इससे बेहतर करने का चाहते हैं, इसीलिए हमने ये स्मार्ट सिटी बनाया है. येणारी पिढी ही आधुनिक आहे व त्यांना इतिहासाची माहिती असावी याच उद्देशाने मोहन जोदडो येथील प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांनी आपला ऐतिहासिक सांस्कृतिक जतन केली आहे. आणि आता इथे आम्ही हरप्पन सिव्हिलायझेशन दाखवलं आहे, यानी हरप्पन संस्कृती. त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पण म्हणतात कारण की ते इंडस म्हणजे व्हॅलीच्या जवळच होतं. तिकडे एक फेमस ग्रेट बाथ आहे, ते पहिलं असं पब्लिक वॉटर टँक होतं जे लोकांना कळालं. आणि त्यांच्या घराच्या बारेमध्ये एक वेगळी गोष्ट सांगते, जे मेन डोर्स होते ते एकदम म्हणजे मेन स्ट्रीटच्या दुसऱ्या जागे होते, म्हणजे दुसऱ्या साईडला एकदम अपोजिट साईडला होते. ते खूप जुनी सिव्हिलायझेशन आहे आणि खूप फेमस आहे. विद्यार्थ्यांचे नाट्य, नृत्य, गायन, संगीत याकडे लक्ष दिलं जातं अशी माहिती देण्यात आली. इथे आज स्नेहसंमेलनामध्ये नाटकांचा पण समावेश आहे गाण्याबरोबर आणि बऱ्याच गोष्टींसोबत. तुम्ही पाहतात इथे की बरंच सायन्स एक्झिबिशन आणि याच्या गोष्टी आहेत. तर नाटकांविषयी जर बोलायचं झालं तर संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश या सगळ्या नाटकांचा या ठिकाणी समावेश होता. इंग्लिश नाटकांमध्ये ऑथेलो झालं, त्यानंतर संस्कृत ड्रामामध्ये अष्टावक्र आणि बरंच हिंदी गाण्यांचं भाषांतरित संस्कृत भाषांतरित असे काही गाणे पण या ठिकाणी घेण्यात आले. 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांनी व पालकांनी हजेरी लावून त्यांच्या गुणांची प्रशंसा केली. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना यायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये जो प्रॅक्टिकल नॉलेज जीवनामध्ये त्यांना कामी येईल आणि मुलं प्रत्यक्षमध्ये जे लवकर शिकतील प्रात्यक्षिक तेच त्यांना पुढे त्यांच्या लाईफमध्ये कामाला येईल. या देशात चांगले साहित्यिक पाहिजे, चांगले इतिहासकार पाहिजे, चांगले संशोधक पाहिजे. चांगले नागरिक बनण्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी किंग्स किंगडम ही शाळा अग्रेसर असताना दिसते.
या शाळेचे व येथील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उद्या आपल्या देशाला जर एम्प्लॉयबल देश निर्माण करायचा असेल, एम्प्लॉयबल युथ निर्माण करायचे असतील, तर अशा प्रकारच्या गोष्टींना चालना देणे हे अत्यंत आवश्यक आहे. यामागचा हेतू असा होता की प्रत्येक विद्यार्थ्याला काही विज्ञान आवडणार नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला काही मॅथ्स आवडणार नाही, परंतु त्याच्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्याला चांगलं करता यावं आणि भविष्यात तो विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये अजून त्याला प्रोत्साहन मिळून त्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करावी, जेणेकरून भारताला केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग न करवता या देशाला या जगाला चांगले साहित्यिक पाहिजेत, या देशाला या जगाला चांगले कलाकार पाहिजेत, एम एफ हुसेनसारखे, राजा रवी वर्मासारखे चांगले इतिहास संशोधक पाहिजे देशाला, या देशाला चांगले भौगोलिक पाहिजेत, ते जे पाहिजे असेल तर त्यांच्यामध्ये ह्या प्रकारची विचार रुजवणे अत्यंत आवश्यक असते आणि हे रुजवण्यासाठीच शाळा हे खूप चांगलं एक प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना देऊ शकते. आमचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे, त्यांना जास्तीत जास्त कॉन्फिडन्स देणे आणि त्यांना जितक्या अपॉर्च्युनिटीज देता येतील तितक्या त्यांना अपॉर्च्युनिटीज देणे. त्यांना स्टेज करेज असेल, मुलांनी इथे पॅनल डिस्कशन केलं, पॅनल डिस्कशन हे कॉर्पोरेट्समध्ये मोठे मोठे विषयावरती करतात, विद्यार्थ्यांनी ट्युशन असावं का नसावं याविषयी आपली मतं मांडली, अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम, स्टेज नाटकं झाले, हिंदी नाटक झालं, इंग्रजी नाटक झालं, संस्कृतमध्ये एरवी नाटक आपण पाहत नाही, तिथे एक 10 मिनिटाचा काव्य ना मुलांनी संस्कृत नाटक सादर केलं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की विद्यार्थ्यांवरती पूर्ण जबाबदार, त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी टाकली, त्यांच्यावरती पूर्ण विश्वास टाकला, त्यांना जे करायचं त्यांच्याकडे करून घेतलं, त्यांना विचारलं काय करायचं आहे आणि त्याला फक्त शिक्षकांनी त्यांना मदत केली आणि विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये सगळी मेहनत आहे. नांदेडहून व्यंकटेश वाकोडीकरसह दीपक बावसकर, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.